बहुचर्चित अशा पावनखिंड चित्रपटाच्या टीमनं सोलापुरातील हॉटेल अजिंक्यला भेट देऊन इथल्या लज्जतदार जेवणाचं कौतुक केलं. पावनखिंड हा चित्रपट सध्या गाजतोय, सर्वत्र याची चर्चा दिसून येते. सोलापुरात देखील या चित्रपटाला प्रेक्षक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळतोय. दरम्यान पावनखिंड चित्रपटाची टीम ही प्रमोशनसाठी सोलापुरात दाखल झाली होती. दिवसभर त्यांचे कार्यक्रम पार पडले, त्यानंतर त्यांनी जेवणासाठी हॉटेल अजिंक्यची निवड केली. पावनखिंड चित्रपटात बाजी प्रभू यांची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर, सिद्धी जोहरची भूमिका साकारणारे समीर धर्माधिकारी यांच्यासह निखिल लांजेकर, सुश्रुत मंकाणी यांच्यासह इतर कलाकारांची यावेळी उपस्थिती होती. हॉटेल अजिंक्यचे संचालक धनंजय ठेंगील यांनी पावनखिंडच्या टीमचं स्वागत केलं. हॉटेल अजिंक्यच्या वाटचालीबाबत यावेळी चर्चा झाली. मुंबईत राहून आम्ही सोलापुरातील हॉटेल अजिंक्यविषयी ऐकत असतो, आज जेवणाचा योग आला अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली. अमेझिंग, मजा आली. अजिंक्यमध्ये आम्ही आज दुपारचं जेवायला आलोय. वा, दाण्याची चटणी, ठेचा, टिपिकल सोलापुरी किंवा आपल्या मराठी पद्धतीचं देशावरचं अप्रतिम जेवण, फार मजा आली. आता झोप यायला लागली. लोगों के साथ लजीज खाना. खूप छान, खूप 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 छान, स्वादिष्ट होतं, चविष्ट होतं. आणि अजून खायचं होतं पण जागा नाही आता पोटात. प्रत्येक शहराच्या काही खास बाबी असतात. तसं आम्ही सगळेजण ॲज अ टीम आम्ही सगळेजण वाट बघत होतो की इथले जे संयोजक आहेत ते आम्हाला अजिंक्य हॉटेलला कधी घेऊन जातात जेवायला. आणि धनंजय ठिंगील साहेब आहेत आज इथे, आणि आज ते सुद्धा आमच्याबरोबर जेवायला बसले होते. वास्तविक मी सोलापुरात अनेक वेळा येऊन गेलेलो आहे, पण आज जे जेवण मी जेवलो ते मी ह्याच्या आधी खरंच कोल्हापुरात याला सोलापूरमध्ये कधीच जेवलेलं नव्हतो. कारण की सोलापूरची शेंगा चटणी एक पदार्थ आहे जो खूप जगात फेमस आहे, प्रसिद्ध आहे. पण त्या व्यतिरिक्त आज मला आवडलेले पदार्थ तुमच्या समोरच सांगतो मी आज, की मी आज ती शेंगा पोळी जी काय खाल्ली आणि खव्याची पोळी, वा 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 वा, दिल खुश कर दिया. खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. दरम्यान पावनखिंडच्या टीमनं हॉटेल अजिंक्यमधील जेवणाचा मनमुराद असा आनंद घेतला. अजिंक्यच्या जेवणाची विशेषता काही वेगळीच आहे, शिवाय इथली सेवा आणि व्यवस्था याबद्दल तसंच व्यवस्थापनाबाबत पावनखिंडच्या टीमनं धनंजय ठेंगील यांचं कौतुक करून आपल्या शुभेच्छा यावेळी दिल्या.